केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि त्याचा लाभ सर्वांना घेता यावा आणि या हेतूने अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी औरंगपुरा भागात ही रथयात्रा आली होती यावेळी वार्ड क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांनी या उपक्रमांतर्गत असलेली माहिती उपस्थित नागरिकांना दिली आहे तसेच स्वानिधी योजना आणि इतर केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले होते आणि यावेळी झोन क्रमांक दोन चे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन सिद्धार्थ उद्यानात अठ्ठावीस नोव्हेंबर पासून शहरात सुरू झाले असून येत्या बावीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे आणि शहरातील दहा झोन मधील जवळपास सत्तेचाळीस स्थळांवर जाणार आहेत यात्रा सध्या शहर आणि ग्रामीण भागात सुरू करण्यात आली आहे शनिवारी दोन डिसेंबर रोजी झोन क्रमांक दोन मधील नाथ मंदिर औरंगपुरा आणि या या ठिकाणी कॅम्प लावण्यात आला होता विविध योजना आणि उपक्रमाचे पत्रक नागरिकांना माहितीसाठी देण्यात आले होते यावेळी झोन क्रमांक दोन चे सहाय्यक आयुक्त रमेश मोरे व्यवस्थापक संतोष देशमुख स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ किशोर नाडे राहुल लाठे मनीष मिसाळ शेख आरेफ निखिल घोडके आदि वार्डातील अधिकारी नागरिक उपस्थित होते